तुम्हाला अवगत झालं तर मग अवघड आहे का ते आपल्याला इम्प्लिमेंट करणं? नाही, कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला ती अवघड वाटते. एकतर ती माहिती झाली की तिचा वापर करून, त्या तंत्रज्ञानाचा, त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टींचं डेव्हलपमेंट करू शकतो. लक्षात येत आहे? थोडक्यात एखाद्या विद्यार्थ्याला जर कळलं की ऑटोमॅटिक सर्किट कसं रन करायचं, तर मग त्याचा वापर करून तो कुठलीही गोष्ट ऑटोमॅटिक करू शकतो. लक्षात येत आहे? याचं एकदम सोपं उदाहरण जर मी तुम्हाला आता बोलली, आपण दरवाजा कसा उघडतो आणि बंद करतो? मॅन्युअली, हाताने. पण मॉलमध्ये गेल्यावर दरवाजा कसा उघडतो? ऑटोमॅटिक. म्हणजेच काय? हे जो ऑटोमॅटिक, हा जो वर्ड आपण वापरत आहोत, ही आज काळाची गरज आहे. याला म्हणतात ऑटोमेशन. काय म्हणतात? ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे काय? की कुठलीही गोष्ट जी मानव किंवा आपण मनुष्य प्राणी हाताने करतोय, ती गोष्ट आपण कशाने करणार आता? यंत्राच्या साह्याने. मग यंत्र कसं चालणार? परत पुढचं पुढचं येणार. यंत्र कसं चालणार? त्या यंत्राला एक तर इलेक्ट्रिक कनेक्शन देऊन, किंवा अजून एक फ्लुइड पॉवर म्हणून आहे, हायड्रोलिक न्यूमॅटिकचा वापर करून, ओके, किंवा सेन्सर्स वगैरे वाल्या गोष्टी युज करून. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता अजून एक साधं उदाहरण, आपल्या घरामध्ये टीव्ही असतो, ओके. आधी काय करावं लागायचं? आता तुम्ही तर आधीचे टीव्ही कुणाच्या घरात जुना असेल नसेल माहित नाही, ते आवाज कमी जास्त करण्यासाठी टीव्हीवर अशी बटनं यायची आणि मग ते बटन असं खटखट खटखट दाबून आवाज वाढवणे, कमी करणे, चॅनल पण बदलायचं असेल तर तिथे चॅनल वाला ऍरोचं बटन असायचं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण छान आरामात बसलेलो आहे, खुर्चीत वगैरे भिंतीला टेकून टीव्ही बघतोय, आवाज वाढवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागायचं? उठणे, तिथपर्यंत जाणे, मग ते खटखट खटखट बटन दाबणे. बरोबर की नाही? आज असं करतो का आपण? बसल्या ठिकाण्यावरून कशावरून भांडणं होतात टीव्ही बघताना? रिमोट वर. रिमोटने काय किमया घडवलं? रिमोटचा आपण बसल्या जागी हातानेच तिथून बटन दाबून दूरवर असलेल्या त्या टीव्हीला आपण काय करू शकतो? सिग्नल देऊ शकतो. लक्षात येते टेक्नॉलॉजी? मग कधी कधी जर रिमोट तुटला असेल किंवा एखाद्याने कुतूहलापोटी तो रिमोट जर खुलला असेल, कधी बघितलंय रिमोटच्या आतमध्ये काय असतं? काय दिसतं? व्हेरी गुड. ते ग्रीन कलरचं एक असं चीप दिसते, ओके, त्याला म्हणतात सर्किट बोर्ड. काय म्हणतात त्याला? सर्किट बोर्ड. आता सर्किट म्हणजे काय? मुन्ना भाईच्या पिक्चर मधला सर्किट नाही. सर्किट म्हणजे काय सांगू शकतो कोणी? येस, व्हेरी गुड. चुकलं तरी चालेल, काय घाबरायचं नाही. असणारे सगळे आपलेच आहेत. इलेक्ट्रिक गोष्टी त्याच्यावर जोडलेल्या असतात त्याला आपण म्हणतो सर्किट बोर्ड. अतिशय छान, बस बेटा, ओके. मग आता हा जो सर्किट बोर्ड आहे, या सर्किट बोर्डची सगळी किंमत आहे. लक्षात येत आहे? तुमचा मोबाईल, कधी चुकलेला मोबाईल पाहिला? मोबाईलच्या आतमध्ये काय निघतो? परत परत ते ग्रीन कलरचं. मग आता इथून पुढे तो जो ग्रीन कलर वाली ती जी पट्टी दिसेल कॅडबरी साठी, तिला आपण काय म्हणणार आता? आधी, आजच्या आधी आपल्याला माहित नव्हतं त्याला काय म्हणणार, पण आता आपल्याला माहित झालंय. आता आपण काय म्हणणार त्याला? आणि आता मोबाईल छोट्या आकाराचा असतो म्हणून त्याच्यातला सर्किट बोर्ड देखील छोटा असतो. रिमोट छोटा असतो म्हणून त्याच्यातला सर्किट बोर्ड देखील छोटा असतो. ते जर तुम्ही मोठा कम्प्युटरचा सीपीयू, माहिती आहे सगळ्यांना, सीपीयू कधी उघडलेला बघितला आहे कोणी? नाही बघितलं. या सीपीयू मध्ये सुद्धा असा मोठा सर्किट बोर्ड असतो, सेम ग्रीन कलरचा, आणि त्याच्यावर वेगवेगळे कंपोनंट माउंट केलेले असतात, बसवलेले असतात. येत आहे लक्षात? हा सर्किट बोर्ड असं काय आहे की बाबा ज्याच्याने डायरेक्ट एवढी किमया घडते? लक्षात येत आहे सगळ्यांना? काय असेल हा सर्किट बोर्ड, म्हणजे कुणी सांगू शकतं मला? बर, ठीक आहे. आपण या वहीला म्हणूया तुमचा सर्किट बोर्ड, ओके. ह्या आकाराचा आपल्याकडे ग्रीन कलरचा सर्किट बोर्ड आहे असं सगळ्यांनी कल्पना करा, ठीक आहे. आणि ह्या सर्किट बोर्ड वर आपण वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अटॅच करतो, जोडतो. लक्षात येतोय? कंपोनंट जोडतो. म्हणजेच काय? की इथे आपण कपॅसिटर जोडणार. काय जोडणार? कपॅसिटर. अजून काय जोडणार? रेझिस्टर. काय जोडणार? व्हेरी गुड. त्यानंतर जोडणार सेन्सर. येत आहे लक्षात? त्यानंतर आपण जोडणार आयसीज. लक्षात येत आहे? आता हे जे सगळे मी नावं सांगितले, याच काम काय ते आपण थोडक्यात बघूया. येत आहे लक्षात? आता मी पहिला शब्द सांगितला होता कपॅसिटर.
कपॅसिटर. ओके, हा कपॅसिटर म्हणजे माहितीये काय, याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. काय होते कपॅसिटर मध्ये? एनर्जी स्टोअर होते. आपल्या शरीरामध्ये एनर्जी असेल तरच आपण काय करू शकतो, कुठलंही काम करू शकतो. एनर्जी संपली की आपण करू शकतो का काम? पळू शकतो, छान असं स्माईलने कुठे जाऊ येऊ शकतो. आणि आपण करतो, मी बुद्ध बोल, आज एनर्जी संपली बघा माझी, आता खूप भूक लागली, आधी काहीतरी जेवावं लागेल, मग मला एनर्जी. बघतो ना, हे जसं हे आपल्या मानवी शरीराचं आहे तसंच सगळ्या वस्तूंचं देखील आहे. वस्तूंमध्ये काय लागते? एनर्जी. ओके, आपल्याला एनर्जी कशाच्या रूपाने मिळते? जेवणाच्या. आता मग आपले इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जेवण करणार का? नाही. मग यांना एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रिक एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हायड्रोलिक न्यूमॅटिक एनर्जी, केमिकल एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आता केमिकल एनर्जी याच्या नावातच आहे बघा, म्हणजे कशाने एनर्जी मिळेल? केमिकल वापरून.